चला यार चाय पहला। तो बोला यार अभी सी वाला सर को बोल लो। नमस्कार मंडळी, गुड इवनिंग। या संध्याकाळचा चाय पहला। पण तो थोबार दिसून झाले तसंच इवनिंगचं वातावरण तुम्हाला दाखवतोय। एक मिनिट कॅमेरा स्विच करायला पाहिजे। इकडे गाय आहे, इकडे म्हशी आहे, तिकडे मांजर खाऊ खाते, इकडे एक बोका बसला आहे। समोर आमची बाग आहे छान, नारळाची झाडे बघा, छान छान नारळ लागले तिथे वरती खूप सारे। खूप सारे नारळाचे झाडे आहेत, आंब्याचे झाडे आहेत, चिक्कूचे, सीताफळचे, देशी आवळ्याचं झाड आहे। तुम्हाला आवळे दाखवतो एक मिनिट। चला मांजराचं खाऊ पण खाऊन तयार झालेलं आहे। मांजर घाबरले घाबरले आमचं कॅटी। बोका ते बोको दादा, हे बोक्या बोक्या, उंदीर नाही मिळणार तुला खायला बाबा। काय अटकलं रे? छान छान बघा, हे म्हशी आहेत आपल्या, ह्या दोन बारक्या म्हशी आहेत, हे दोन मोठ्या म्हशी, तिकडे एक बारक पिल्लू आहे म्हशीचं, तिकडे गाय आहे, तिकडे ऊस आहे। हे बघा आवळाचं, आवळा लागले छान 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 छान, वाव मस्त मस्त। बघा 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 कशी लागले ते आवळं, वाव बघा, अजून बारके बारके लागत आहे तिकडे। हे नारळाचे झाड आहेत, हे अजून याला नारळ लागायचे। अंबू कौ गाय आमचं लय गरीब आहे बघा। पिल्लू बसले, म्हशीच पिल्लू मोठं झालंय। हे बघा बदामाचं झाड, हे बघा आमच्या विहिरीचं पाणी येतंय हे तर झाडाला, बागेला, घराला, घरात वापरायला। हे लिंबूचं झाड, लिंबू लागले छान छान बघू शकता तुम्ही। नारळाचे झाड आहेत, अजून पाटणू नारळाचे झाड आहेत आपले। हे आंब्याचं झाड इथं बघा, हे दोन तीन वर्षाचं झाड आहे, त्याला नारळ लागलेले आहेत, लवकरच लागलेत नारळ ह्याला। चिंचेचं झाड आहे, ते आंबे झाड आहे, पण आंबे झाड आहे ह्याला। ह्या वर्षी पन्नास एक आंब लागले होते ह्या झाडाला, पण छोटंच झाड आहे। गेल्या दोन वर्षापासून आंबे लागतात त्याला, पहिल्या वर्षी दहा ते दहा एक आंबे लागले होते, ह्या वर्षी 50 एक आंबे लागले। चिक्कूचे झाड आहे, ह्याला पण छोटे छोटे चिक्कू लागले आहेत आता। इथं पेरूचं झाड आहे, हे पेरू झाडाची छाटणी केलेली आहे आता, ते लागतील त्याला पेरू। चला तर मग
व्हिडिओ इथं संपतोय.